पुण्यातील संत एकनाथ तथा सचिन खाण्या शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगामाचा शुभारंभ हरिभक्त पारायण कैलासगिरी महाराज मठाधिपती दत्त संस्थान सावखेडा यांच्या हस्ते ऊस मुळी गव्हाणी टाकून करण्यात आलाय. आमची कुणाची स्पर्धा नाही. यंदाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव दिला जाईल. पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला ऊस संत एकनाथ शुगर कारखान्याला द्यावा असं आवाहन सचिन खाण्या यांनी केलंय. संत एकनाथ साखर कारखान्यात 32 टन नवीन बॉयलर बसवण्यात आलाय. ऊस वाहतुकीसाठी 600 बैलगाड्या आणि 100 वाहन टोळ्या तैनात करण्यात आलेल्या असून ऊस तोडणी कामगारांना 8 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. यामुळे यंदा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवला जाणार असून दररोज 40,000 टन ऊस गाळपासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली आहे असे घायाळांनी सांगितले. 2022-23 या वर्षाच्या गाळप हंगामाचा आज विधिवत पूजा करून हरिभक्त पारायण कैलासगिरी महाराज मठाधिपती दत्त संस्थान सावखेडा यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसमोळी टाकून शुभारंभ झालाय. कारखान्याच्या अग्निप्रदीपनचे पूजन संगणक विभाग प्रमुख रमेश नामदेव मुळे आणि त्यांच्या पत्नी शारदाबाई मुळे यांच्या हस्ते झालेत. पैठण तालुक्यातील सर्व सभासद शेतकरी आणि नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडलाय. आज आपल्या पैठण तालुक्याची अस्मिता असलेला श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2022-23 बॉयलर अग्निप्रतिपदन समारंभ व तसेच गळीत हंगामाचा आज या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे. या प्रसंगी तालुक्यातील असंख्य शेतकरी सभासद कामगार ऊस तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर राजकीय क्षेत्रातली सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. यावर्षी आपण नवीन बॉयलर जो आहे तो कारखान्यामध्ये टाकलेला आहे. आपल्या इथे नवीन कोजनरेशन टाईपचा 32 टनी बॉयलर जो आहे तर तो आपण या ठिकाणी यावर्षी आपण कारखान्याला अर्पण केलेला आहे. तसेच हंगाम 2022-23 सुमारे 8 कोटी रुपये ऊस तोडणी वाहतुकीला ॲडव्हान्स रूपात वाटप करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 600 बैलगाडी तसेच 150 GT 100 वाहनटोळी अशा पद्धतीनं 4,000 टन गाळप असलेली अशा पद्धतीची ऊस तोडणी वाहतुकीची यंत्रणा जी आहे तर तीसुद्धा सज्ज झालेली आहे. पुढच्या 5 ते 6 दिवसात आपला साखर कारखाना चालू होईल. या ठिकाणी गाळपास प्रत्यक्ष सुरुवात देखील होणार आहे. तसेच आजपर्यंत आपल्या या वर्षीपर्यंत या महिन्यापर्यंत प्रत्येक कामगारांचा प्रत्येक महिन्याचा पगार मागच्या 4 वर्षांपासून वेळेवर दिला जातो. यावर्षी आपण कामगारांना दिवाळीनिमित्त 8.33% बोनससुद्धा दिलेला आहे. यावर्षी आपल्या साखर कारखान्यामध्ये जो ऊस गाळपास येणार आहे तर त्याला मागच्या वर्षीपेक्षा लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल अशा पद्धतीचा चांगला भावसुद्धा या ठिकाणी आपण देणार आहोत. हे सुद्धा मी या ठिकाणी या प्रसंगी जाहीर करतो. तसेच तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्याची अस्मिता असलेला आपला श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याला ऊस देऊन सर्वांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं व यावर्षी 3.5 लाख टन ऊस आपण गाळप करू असं मी या ठिकाणी आश्वासनसुद्धा मला अशी आशा आहे की 3.5 लाख टनाच्या वर आपण 100% ऊस गाळप करू. यावेळी संत एकनाथ सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष CA सचिन घायाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोरडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे, कारखान्याचे माजी चेअरमन अंकुश रंधे, शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन किशोर चव्हाण, डॉक्टर भारत जारगड, व्हाईस चेअरमन गोपीकृष्ण गोरडे, प्रल्हाद औटे, बद्रीनाथ भुमरे, विक्रम घायाळ, दत्तात्रय आमले, प्रल्हाद औटे, कचरू बोबडे, निवृत्ती बोबडे, दिगंबर गोरडे, आबासाहेब मोरे, रमेश क्षीरसागर यांच्यासह सभासद ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी कर्मचारी कामगार उपस्थित होते. गौतम बनकर, MCN News पैठण.